तर मित्रांनो, आम्ही चाललो एका फंक्शनला, म्हणजे एक फंक्शन अटेंड करायला चाललो, आणि जाता जाता आम्हाला सिक्युरिटी सुपरवायझर भेटले तिकडे. आणि ते सुपरवायझर जे आहेत ते खूप छान बोलतात आपल्याशी, कारण की आपला संवाद चांगला आहे त्यांच्याबरोबर म्हणून. आणि मी बाईकने चाललो आहे, आई, प्रतिभा, छोटा बच्चा आणि सुजल हे रिक्षाने जाणार आहेत, कारण की रिक्षावाले भाऊ जे आहेत ते 3 सीट घेतात, त्याच्यामुळे हे तिघं रिक्षाने आणि तुमचा भाऊ बाईकने चाललाय. आणि बाईकने जाता जाता छोटा बच्चा इकडे तिकडे बघत होता, आणि मी बाजूला दिसलो छोट्या बच्च्याला, तेव्हा छोटा बच्चा हाय वी करायला लागला एकदम कडकमध्ये. परत छोटा बच्चा कावरा बावरा झाला, परत मी छोट्या बच्च्याच्या बाजूला येऊन हाय बाय करायला लागलो. आणि अशा पद्धतीने तुमचा भाऊ एकटा आई रिक्षात, त्यापेक्षा आम्ही पोचलो कायदेशीर. आणि तिकडे डांबरे काका होते आमच्या एरियातले, जिथे आम्ही पहिला राहत होतो. आणि डांबरे काका प्रत्येकाच्या म्हणजे लग्नकार्यामध्ये पहिला नंबर असतो. हे आमचे फॅमिली मेंबर आहेत, म्हणजे आपले सगळे मित्र आहेत. आपला प्रशांत झिंगाडे भाऊ आहे, किशन भाऊ आहे, किरण भाऊ आहे आपला. आणि इकडे आमची हसी मजाक चालू आहे, कारण की आपण एक मैफिल आहे, ती पर्टिक्युलर टायमालाच भेटतो आपण. आणि इथे आपले पहिला लग्न तर तिकडे वरती लागलं आहे, लेट झालं आम्हाला, म्हणून आपली इथे पहिला जेवणाची घाई, प्रत्येकाला जेवणाची घाईच असते. हे बघा, किशन भाऊची इथे वेगळीच घाय, झिंगाडे भाऊची वेगळी घाय, आणि इथे आईचे सलाड बिलाड. आणि इथे बघा, सगळ्या ताटामध्ये पूर्ण भरून ताट घेतलेलं आहे इथे, म्हणजे परत उठून तिथे लाईन नको लावायला. आणि मित्रांनो, एक गोष्ट नोटीस केली, नाही हे बघा, सुजलची बसण्याची स्टाईल बघा, हाय शाबाश अंगास. आणि इथे आपले सगळे मित्र परिवार, आपल्या एरियातली सगळे मुलं इकडे कडकमध्ये, अरे किशन भाऊची ते एकदम भलतीच हुलावलं आहे भाई. आणि इथे आमची एंट्री झाली इकडे लग्नाच्या हॉलमध्ये, प्रतिभाची हाय करणं वेगळंच. आणि इथे आम्हाला आमचे वेगवेगळे फॅन्स मिळाले आहेत, आमचे फॅमिली मेंबर ज्यांना आम्ही बोलतो. आणि इथे हे बघा, इथे छोट्या बच्च्याला खेळवायचं काम चालू आहे कडकमध्ये. आणि इथे आमचे जे फॅमिली मेंबर भेटलेत आम्हाला लग्नकार्यामध्ये, म्हणजे आम्ही कुठेही जातो तर आम्हाला भेटतात आणि खूप छान बोलतात. आणि जर करण भाऊची एंट्री, सारंगे काकांची एंट्री, जे आपल्या एरियामध्ये पहिला आम्ही त्यांच्या इकडे राहत होतो तिकडे. आणि छोट्या बच्च्याची इथे वेगळीच हुलाहूल झाडू बिडू मारायचे आहे बघा, एकदम कायदेशीर ते पण. आणि इथे ह्या ताई भेटलेत आम्हाला, ताई जाम खुश झाल्या आम्हाला बघून, माझा हात बीत पकडून ताईंना खूप म्हणजे खूप छान वाटलं की अरे यार, स्ट्रॉंग संजोग फॅमिली भेटली म्हणून. त्यांनी आमच्याबरोबर एक सेल्फी काढला कडकमध्ये. आणि पुढे काय झालं हे तुम्ही नक्की बघा. प्रतिभा तिकडे भांडी घासते, आणि काय बोलते का, तू भांडी घासणार आहेस मग, ते तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळणं बघून बघून दशी म्हणे जळ, म्हणजे ती तुझ्या तोंडाला तोंड दे. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, गेल्या 1-2 दिवस झाले आम्ही काही व्हिडिओ बनवले नाही, कारण की खरंच खूप बिझी होतो आम्ही. आणि बिझी ह्याच्यासाठी होतो, कारण काही ना काही फंक्शन्स, काही ना काही प्रोग्राम घरामध्ये असतात, आपल्या रिलेटिव्सकडे असतात, तर तिथे जाणं आपल्याला भाग आहे. त्याच्यामुळे थोडं 1-2 दिवस व्हिडिओ होल्डवर होते. तू काय अशी बोल ना बाबा, बोल नाही तू अशी, ठीक आहे. पण ते तुझं हे बरोबर होतं की हां बरोबर आहे, हां बरोबर आहे. पण हे आज असं काय तुझं, ती स्प्रिंग अशी ठेवल्या का मानेमध्ये? तुला एवढी थंडी वाजायला लागली आहे. बरोबर आहे, हो बरोबर आहे. ओ माय कॅट, काय प्रतिभा बोलली या? प्रतिभा तिकडे भांडी घासते, आणि काय बोलते का, तू भांडी घासणार आहेस मग, जास्त बोलू नकोस मग. आईच भांडी घासते. आता तू आली हिची साईड यायला, आणि इथे मला दिवसभर भांडी कसं नाही. आता तू इथे भांडी घासून आलीस इथे, बरोबर? भांडी घासून आली नकळे करते ना. मी दिवसभर भांडी घासते, रात्री आई जेवणाची भांडी घासते आणि पाणी भरते. तुला काय वाटतं का ना असं बोलायला, आई दिवसभर भांडी घासते आणि तू बसून असतेस? हो तसं नाही, मी बोलले मी दिवसभर सगळी कामं करते घरातली, आणि संध्याकाळी आई आली ना, जरा जर चिकनचं कालवण असेल तर आई बनवते, आणि रात्रीची भांडी आईच घासते आणि पाणी आईच भरते. मी लादी पुसते, कारण की आम्हाला चार ठिकाणी पाणी भरायचं लागतं. चार ठिकाणी पाणी म्हणजे मला वाटतं आपण एक पहिला माला ना, पहिला माला दुसरा माला असं, म्हणजे पाणी भरायचं का कॉन्ट्रॅक्ट नाही, दोन म्हणजे हे बोल, दोन बाथरूम आहे, बेडरूमला एक मास्टर बेडरूम आहे आणि इथं किचन. बेडरूमला एक मास्टर बेडरूम आहे आणि काय, मास्टर बाथरूम, मास्टर बाथरूम म्हणजे तुला असं बोलायचं आहे का, मास्टर बेडरूम आहे म्हणून त्याच्यामध्ये बेडरूम मध्ये अजून एक वॉशरूम आहे. हा बोल पुढे, रेकॉर्ड करायचं तू बोल, चल लगेच आले. बेडरूम मध्ये पण सेपरेट वॉशरूम आहे आणि किचनच्या बाजूला पण एक सेपरेट हॉलमध्ये हॉल आणि किचन एकच ना. नाही बेटा, हॉलमध्ये तू काय म्हणजे हॉल आणि किचन मध्ये पण एक मध्ये हॉल आणि किचन आहे. काय आहे तू, एक मिनिट तू काय सांग, काय बेडरूम मध्ये एक बाथरूम आहे आणि हॉल मध्ये एक बाथरूम आहे. विषय संपला, हा पुढे बोल. ते दोन
आणि गॅलरी मध्ये पण एक आम्ही नळ लावलाय ड्रम भरायला वॉशिंग मशीन साठी, तो एक 3 बरोबर ना. आणि किचन मध्ये भरतो पाणी तो एक 4. 1 BHK मध्ये जर हे पाणी भरतात आणि बोलतात आम्ही 4 ठिकाणी पाणी भरतो म्हणून ह्यांना मी कुठे बंगला बिंगला घेऊन देत नाही. नाहीतर बंगल्यामध्ये जर काम केली ना तर बोलतील आम्ही मोठ्या टावर मध्ये पाणी भरलंय. नाही, एका ठिकाणी म्हणजे एकच माणूस जर पाणी भरत असेल ना त्याला थकवा येतो, कारण की 4 ठिकाणी पाणी भरायला. म्हणजे तू एकटी पाणी भरते कशाला? ते मला समजतं ना, कधी आई नसले तर मला सगळं जाणवतं, कारण की आता इथे भांडी घासले असते तर तिथे मी कपडे. ठीक आहे, तुमचं ऐकायला मी काय व्हिडिओ बनवत नाही, तू हे सांगणार यांचं वेगळंच. मी कोणत्या संदर्भात बोलायचो? लग्न. आज माझ्या मित्राचं लग्न होतं, त्या लग्नाला आम्ही गेलो, पण आईला काही धीर नाही. जरा आपण आईला जरा पण धीर नाही, आईला आयर पाकिट डायरेक्ट थेट तो जो नवरदेवाचा जो रूम असतो ना त्याच्यात आई एकदम थेट घुसून गेली. बोलते बाबा माझ्यावर छोटा बच्चा आहे, मी काय जास्त टाइम थांबू नाही शकत. काय सीन? हा उशीर झाला ना, बाबू रडत पण होता सारखा. आणि वेदन राहतच नव्हता, मग मी बोलली मी जाते तू पाहिल तर राह. काय बोलते? मग तू थेट डायरेक्ट नवरदेवाच्या डायरेक्ट रूम मध्ये? मग तुला कोण असं बोललं नाही? ओ आई ओ काकी जरा भीते का तुम्ही? चला खाली तुम्ही स्टेजवर जावा. माझं नाव घेतलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. मग नवरदेव बोलतो थांबा जरा मी बाहेर येतो, नंतर द्या आपण सगळे फोटो काढू. मी राहू आम्ही खाली फोटो काढले सगळ्यांचे. आता खाली फोटो काढले म्हणजे नवरदेव काय बोलला आईला माझा मित्र की आई थांबा खाली आयर पाकिट द्या तिकडे, म्हणजे आपण सगळ्यांचे फोटो घेतला. आणि आई त्याला नाही नाही मी सगळ्यांचे मी काढले सगळ्यांबरोबर फोटो. काय आई तू पण खरंच. तुला काय प्रतिक्रिया द्यायची या गोष्टीवर? काय नाही, कारण की आम्ही दोघी पण गेलेलो, नवऱ्याकडे आई एकटीच गेलेली आणि नवरीकडे आम्ही दोघी पण गेलेलो. ओके, म्हणजे नवरीच्या रूम मध्ये तुम्ही थेट दोघांनी फायर करून टाकलं? ते पण बोलले आई थांबा ना. त्यांनी खास करून आम्हाला लाडूची रेसिपी विचारली माहिती, आतमध्ये जाऊन ते बोलले खूप छान रेसिपी दाखवता तुम्ही, अजून आम्हाला अशीच रेसिपी दाखवत जा. तर मित्रांनो तुम्हाला पण रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे यांच्या चॅनलची, दोघींच्या असंच पाहिजे. तिथे लोक छान छान रेसिपी बनवतात आणि ते रेसिपी बनवता बनवता पण असे कोण काहीतरी कमेंट करून जातो तर हे लोकांचा इगो हर्ट होतो. आता ह्यांच्या चॅनल आहे ना, मला ह्या गोष्टीवर बोलायचं, तुमच्या ह्यांच्या चॅनलवर तो व्हिडिओ बघा. नाही इथे काहीच नको बोलू प्रत्येक, प्लीज प्लीज इथे मी नाही नाही बोला. हिला कोणतरी काहीतरी बोललाय कमेंट्स मध्ये, तर हे त्याचं क्लेरिफिकेशन हिच्या चॅनलवर दे, माझ्या चॅनलवर जरा पण नको. आज काय झालं लग्नात? आज काय झालं लग्नामध्ये ते सांगते ना. काय झालं लग्नात? म्हणजे आम्हाला एवढे फॅमिली मेंबर भेटले. ते नको ते नको, ते व्हिडिओ मध्ये दिसेल, ते व्हिडिओ मध्ये दिसेल. नको नको नको. मी आज एक फक्त एक मिनिट, तुम्ही हा एक मिनिट पहिला हा तुम्ही व्हिडिओ. काय नाक बीक फुगवून एकदम माझी केस विस्कटली. नवरीच्या इकडे गेलो तर नवरीच्या आईने आम्हाला दोघींना एक एक बॅग दिली. ओ माय गॉड, पैशाची भरलेली बॅग दिली का? म्हणजे असं कसं खाली दिली? जागा प्रतिभा दाखव, पण छान दिली, मस्त आहे एकदम. तुझ्या नवरदेवी आणि नवरदेवाच्या रूम मध्ये बॅगा घ्यायला गेलेली काय? म्हणजे असे सवाचीन बायकांना देतात, ती लोक हळद कुंकू लावतात. आता कसं साडी बिडी कोण कोण भांडी देतो काय देतो ते बघा. या दोघं या दोघांना आम्हाला बॅगी दिल्या. ओ माय, ऍक्च्युली या बॅगी यांच्या मॅक्सांना शूट होतात आणि तू मॅक्सी घालून जेव्हा जाशील तेव्हा ही बॅग तुला शूट होईल. प्रतिभा तुला पण बघ, एक नंबर बॅग आहे. सही आहे सही आहे. आई मला काय नाही दिलं? मग तू थांबायचं होतं नवरदेवा बरोबर. त्यांनी आवाज दिला की आई थांबा म्हणून. तुम्ही आज गेले असते ना तर तुम्हाला पण मानपान दिला असता, टीका लावला असता, टोपी घातली असते. आणि आता कसं आहे माहितीये, मी जाऊ नाही शकत कारण की माझं काही कारण नव्हतं आतमध्ये जायचं. आई एक गेली उद्देशाने की बाबा बाबू रडतोय, प्रतिभा गेली त्यांच्याकडे की बाबू रडतोय म्हणून आम्हाला जाणं भाग आहे. मी गेलो असं त्यांनी मला कसं करून थांबवलं असतं, लेट झालं असतं म्हणून हे लोक गेले. आणि अशा प्रकारे आम्ही लग्न आपटून सॉरी आटपून घेतलं एकदाची लग्न. आणि लग्न आटपून आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा यांची प्रतिक्रिया काय? मला एक सांग, तुला प्रतिभाच्या अशी म्हणजे कुठली एक गोष्ट आहे की जी आवडत नाही ते तू म्हणजे दिल खुलास मनाने सांग जरा, तुझ्या म्हणजे एकदम फुल जीप बीप अशी करून सांग. कुठली अशी एक गोष्ट आहे की प्रतिभाची तुला आवडत नाही? पण सो समजून बोला, कारण मी हा प्रश्न प्रतिभाला पण विचारणार आहे की तुला कुठली गोष्ट आईची आवडत नाही. तू जर तिच्याबद्दल काय बोलली ती पण तुझ्याबद्दल बोलत आणि एकदम फुल कट्टुकट बोल. कट्टुकटच बोल, सांगायला काय आपल्याला? बोल चल फायर हो. मग फायर हो काम करते पण
दुसरं काम कसं बोलल्याशिवाय करतच नाही, तेव्हा मला तिचा राग येतो. काम करते आणि दुसरं काम बोलल्याशिवाय कळत नाही म्हणजे मला काय जजमेंट बसत नाही. म्हणजे ती काम करते, काम करते पण दुसरं काम बोलल्याशिवाय कळत नाही म्हणजे काय. म्हणजे काम करते मग मला काय जजमेंट नाही बसले, जरा स्पष्टीकरण दे. काम म्हणजे असं झाडू म्हणा, कट्टा म्हणा, भांडी म्हणा, आणि दुसरं साफसफाईचं काम असेल ना. आपण तिकडे जाणार काय का प्रतिभा इथं धूर किती. ओ आई ओ पुसणार होती, पुसणार होती. अगं बोलल्यावर पुसणार होती. लावल्यास ना चुगड्या गब्बस, लावल्यास ना चुगड्या. ए शाळा बन प्रतिभा, चुगडा लावला तुला का. तुला का, तुला काय वाटतं, तुला आईची कुठली एक गोष्ट अशी की आवडत नाही खरं सांगायचं खरं. हे बघ कट्टूकट एकदम कट्टूकट. पण आईला ना सगळ्या गोष्टी एकदमच झाल्या पाहिजे म्हणून त्या गोष्ट आवडत नाही. सगळ्या गोष्टी एकदम झाल्या पाहिजे, सगळं एक साथच केलं पाहिजे. हे कर ते कर, कारण की आपल्याला मला सवय नाही म्हणजे सगळे. कसले सून आहे ग सासूच्या चुगला लावते आयुष्य. चल चुकलं जे रिअल आहे तेच सांगतो असं थोडी. जाऊ दे नाही. पण आई कशी एकसाथ सगळी कामं करायला बघते. हे कबाड साफ केलं चल ते पण करून घेऊ. मिळवली एक एक दिवशी आपण करू ना हळूहळू एक एक. बरोबर आहे तुझं. तर ह्या झाडा चुगल्या तुम्ही एक दुसऱ्यांच्या लावल्या. आता जरा प्रेमाच्या गोष्टी कर. नाही का मी नाही करत का मटापट. मग तेच बोलते ना एक म्हणजे जरी तुम्हाला किचन मध्ये घुसले तरी अर्ध्या तास सगळं रेडी होत. होतं ना तसं तुला शिकवते. मग ते शिकते मी आई असं थोडी. शिकली मुलगी, शिकली प्रगती झाली. व्हेरी गुड. प्रतिभा शिकली प्रगती झाली. तर आता ह्या झालं तुम्ही एक दुसऱ्या चुगड्या माझ्या कानावर, तू या कानावर, तू त्या कानावर माझ्या फटाफट फायर केलं. आता तुला कुठली गोष्ट अशी की प्रतिभाची आवडते आवडते. प्रतिभाची नाही माझी, प्रतिभाची दहा बोल. प्रतिभाची एक गोष्ट आवडते. लवकर सांग यार. तब्येत बरी नसली. कोणाची? माझी. तर मी तिला बडबड करते, गप बसते. ती एक मला एक आवडते. पण कधी म्हणजे तू काय पण बोलशील आणि ती ऐकते म्हणून ती आवडते तुला. वा माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी. म्हणजे जेव्हा तू तिला म्हणजे जेव्हा तू तिला ओरडते बरोबर. ओरडते म्हणजे काय एक्स वाय झेड झगडे असतात. मग तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळन बघून बघून दशी म्हणे चळला. म्हणजे ती तुझ्या तोंडाला तोंड देत नाही. देत नाही हो. म्हणून तिची मला वा वा. म्हणजे तुझं ऐकून घेते तोपर्यंत ती आवडते आणि ऐकून नाही घेतलं तर हे कुठली भाषा. हे चुकी हे चुकी. तुला तुला आईची कुठली गोष्ट तुला आवडते? अशा तर सगळ्याच गोष्टी आवडतात. म्हणजे कोण पण म्हणजे आमचे फॅमिली मेंबर आले तरी त्यांचा पाहुणचार करायला काय कमी करत. ते नको सांगू. ते मला माहिती आहे. पर्सनल सांग. पर्सनल पर्सनल. घरचे पण आले ना त्यांना म्हणजे हे बनू का ते बनू का त्यांच्यासाठी काय काय बनवू. ते तर कोणी ते तर कोणी पण कोणाच्या घरी गेलं तर कोणी पण बनवतो. बरोबर आहे. बघ आता तू तुमच्या पण घरी आम्ही आलो तर तुम्ही पण बनवतो. आईचे पर्सनल गोष्टी सांग. कुठली गोष्ट तुला आवडते? चांगली आहे ना मेन. मला हीच आवडते ना. कोण पण येऊ दे बाहेरचा कोण. अरे पण ते तू पण करशील ना. तुझ्या घरी जर आम्ही गेलो, तुझ्या घरी जर कोण गेला तर तुझे आई वडील बोलणार करणारच ना. अशी एक गोष्ट सांग आईची की आता आईने कसं तुझी गोष्टी ना आवडते आवडते सांग. तसं तू पण एक आईची आवडती एक गोष्ट सांग की तुला आवडते आईची एक गोष्ट. आई नाही घंटो का काम मिंटो मी करते ना ही सवय चांगली आहे आणि तीच आवडते मला. ओ माय. म्हणजे घंटो का काम मिंटो मी करते म्हणजे समजा जास्त काम असेल ते आई एकटीच करते आणि ही तिला आवडते. म्हणजे जी कामं केली तर आवडते, नाही कामं केली तर नाही आवडणार. नाही नाही हा मुद्दा हा हा मुद्दा मला झापला नाही झापला नाही झापला. तुला तुला झापला झापला. हा हे सगळं बरोबर आहे. मग आता काय बोलता मित्रांनो कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला या दोघींची कुठली गोष्ट आवडते. काही जण असे पण असेल की कुठलीच गोष्ट आम्हाला यांची आवडत नाही. बरोबर आहे. काय बरोबर आहे. कुठलीच गोष्ट तुझी आवडत नाही लोकांना. का नाही आवडत? कशासाठी नाही आवडत? तो त्यांचा प्रश्न आहे बाबा. त्याला थोडी तू काय बोलू शकतेस. फॅमिली मेंबरला आपल्याला आवडतात सर्व सर्व गोष्टी आवडतात. म्हणजे काय बोलतात त्याला ना एकदम प्रेमाने कुठे पण भेटला तरी आई छान एकदम छान. वा वा वा. स्वतःची तारीफ. तारीफ नाही बरोबर आहे अजून तारीफ. तर मित्रांनो याची तारीफ ऐकून ऐकून आता मी जरा फॉर्म मध्ये येणार तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची. आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद. एक मिनिट. जय हिंद. जय महाराष्ट्र.